ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि हे शेवटचं तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर आबासाहेबांबरोबर जे माझे शेवटची भेट झाली त्यामध्ये उपसभापती नारायण जगतापांची निवड ही शेवटची भेट झाली आणि साहेब उपसभापतीच्या निवडीनंतर आम्ही आशीर्वाद घेतले आणि साहेब त्यानंतर मी घरी गेलो. मी, बाबा कारंडे, शिंदे सर आणि बाई आम्ही चौघजण बसलो होतो आणि साहेबांचे थोडे म्हणजे अस्वस्थता किंवा त्यांना थोडं त्रास होत होता. मग आम्ही थोडं चर्चा करून हवेची गादी मागवायची किंवा पाण्याची गादी मागवायची म्हणून आम्ही थोडं प्रयत्न केला. परंतु साहेबांची अशी अवस्था झाली की खाता पिता येत नव्हतं. मग साहेबाला आम्ही सोलापूरला न्यायसाठी चर्चा केली आणि मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, अनागित देशमुख असतील यांना फोन केले. बाबासाहेब देशमुख त्यावेळेला कोलकात्यामध्ये होते. त्यांना म्हटलं तुम्हाला कसल्याही परिस्थितीत तुम्हाला यावं लागतं आहे सोलापूरला. तर ते म्हणले आजच संध्याकाळी मी विमानानं बसतो आणि आणि कितीही सोलापूरलाच होते. तर आम्ही तिथं सोलापूरला नेल्यानंतर आबासाहेबांनी म्हणजे सांगोल्यामधला शेवटचा संवाद उपसभापतीचा त्याच्यानंतर काय आबासाहेब आमच्याबरोबर खरं पाहिलं तर बोलले नाहीत. ते आमच्यासाठी सर्वात मोठं भाऊक होते. आम्ही ज्या वेळेला रोज आबासाहेबांच्याकडं असं रस्त्याकडं बघायचं त्यावेळेला म्हणजे आमचे राजकीय गुरु आणि वडिलासारखे आम्हाला नेहमी त्यांनी सांभाळलं. परंतु आम्हाला तो माणूस करून सोलापुरातून आणता आला नाही. आम्हाला शेवटचं त्यांचं जे अंतिम दर्शन सांगोल्यामध्येच मिळालं खरं पाहिलं तर लाखो लोकांनी घेतलं आणि त्या अंतिम दर्शन शेवट आम्हाला मिळाल्यानंतर साहेब आम्हाला जगातून सोडून गेले. तालुका पोरका झाला, आम्ही पोरको झालो, आमचं घर पोरकं झालं. अशा प्रकारचे आबासाहेबांनी आठवणी तुम्हाला सांगता येईल. आबासाहेबांना उद्याचे 30 जुलै म्हणजे 1 वर्ष होत आहे. खरं पाहिलं तर आबासाहेब गेल्यानंतर हा तालुकातील गोरगरीब लोक, दलित लोक, मुस्लिम लोक असतील, वंजारे असतील, वंजारे असतील, पोरके झाले. तुम्ही बघा आबासाहेब असताना या तालुक्यामध्ये कुठलीही जातीय दंगल झालेली नाही. कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचा एकही या तालुक्यामध्ये केस नव्हती किंवा या तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचं कुठलं ऐकायला मिळालं नाही. परंतु गेले 1 वर्ष झालं तुम्ही बघताय सांगोल्यामध्ये वाळू माफिया असतील, अवैध धंदे असतील. तुम्ही आता तुम्ही तर आता आमदारांचं तर ऐकलंयच काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, अशा प्रकारचं या तालुक्यामध्ये वातावरण निर्मिती झालेलं आहे. तर सामाजिक सलोखा राखायचं साहेबांनी काम केलं. परंतु गेले 1 वर्ष जर तुम्ही बघडला तर विकासापासून म्हणजे कोसदूर तालुका चाललेला आहे अशा प्रकारची उणीव आम्हाला जाणवते. आणि मला वाटत नाही की म्हणजे असा नेता होणे नाही आणि ह्या गोष्टी भविष्यामध्ये जर साहेबांच्या मागं असं कोण नेतृत्व तयार होईल आज तर आमच्यात म्हणजे दिसत नाही. भविष्यामध्ये त्यांचे नातवंड आहेत, त्यांनी काही केलं तर म्हणजे अजून तर त्यांच्या कामाचंही नाही. परंतु ज्या वेळेला ते भविष्यामध्ये काम करतील त्या पद्धतीनं करतायत का काय आम्हाला म्हणजे अजून शाश्वती नाही. आबांच्या खाण्याच्या सवयी बोलायचं झालं तर ते नेहमी म्हणजे असं जे आपण म्हणतो ना साध्या पद्धतीचं जेवण असायचं. साध्या पद्धतीचं म्हणजे आता आपण सोलापूरला गेलो तर कधीकधी घरनंच डबा घ्यायचे, गाडीत डबा असायचा. बाईसाहेबांनी अंड्याची पोळी करून दिलेली, भाकरी केलेली, मग मला एक देणार, त्यांनी एक खाणार, अशा प्रकारे साध्या साध्या प्रकारे. दुसरं मला मुंबईला त्यांच्याबरोबर बऱ्याचदा रेल्वे जा येण्याचा प्रसंग आला किंवा उतरल्यावर येण्याचा प्रसंग आला तर ते कुर्डोवाडीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाले का ते एक वडापावचं दुकान असायचं. त्या वडापावच्या दुकानामध्ये यायचे, चहा प्यायचे आणि एक एक वडापाव घेऊन आम्ही गाडीत खायचं यायचो. किंवा समजा ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला जायचं म्हणलं तर घरी गेल्यानंतर म्हणजे असं टेबल खुर्च्या असा रंगढंग असा साहेब त्यांना आवडायचा नाही. तो ते नेहमी असं खाली बसायचे, जे असेल ते खायचे, चटणी भाकरी खायचे. आता आम्ही एक तुम्हाला म्हणजे त्यांना हे महागडं हे त्यांच्या डोक्यातच नसायचं. एकदा पुण्याने आम्ही दोघं येत होतो आणि पुण्याने येत असताना इंदापूरला ते मच्छी फ्रायचं हॉटेल वगैरे नाही ते इंदापूरच्या शेजारी, हां जय भवानी नाही अलीकडं लकी काहीतरी हॉटेल आहे बघा, त्या हॉटेलला आम्ही एकदा जेवण केलं
आणि मी म्हणलं साहेब आपल्या आमच्या माझ्या घरी जेवायला जायचं आपलं ठरलं होतं, आपण असं झालो आहे तर आता आपण इथं जेवण करू लकीला। मग जेवण केलं आम्ही आणि मला म्हणले मी बिल देणार आहे। मी म्हणलं नाही म्हणलं साहेब तुम्ही घरी आला नाही, मी बिल देतो। बरोबर ठीक आहे म्हणले, द्या म्हणले। मग मी बिल दिलं, साधंच मच्छी खाल्ली आणि किती बिल झालं म्हणले, मी म्हणले 175 रुपयाला ताट आहे। अहो मी मागल्या महिन्यात ते 125 रुपयाला ताट आहे आणि आता तुम्ही 175 कसं काय सांगताय? म्हणजे त्यांना ही महागाई हा विषय त्यांच्या डोक्यात नसायचा। म्हणजे जे ग्रामीण भागातल्या गरीब लोकांना रोज रोजी रोजीरोटीला जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सांगोल्यामध्ये स्वस्तात घ्यायच्या, स्वस्तात मिळायच्या, हेच त्यांच्या असायचं। नाही मुंबईला गेले त्या कॅन्टीनमध्ये जेवणार, नाहीतर बघा आम्ही सभापती चला ताजमध्ये जाऊया, चला त्या ह्यांच्या हॉटेलमध्ये जाऊया, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये कितीतरी, पण कधीही नाही त्या कॅन्टीनमध्ये जेवणार। आलेल्या कार्यकर्त्यांना स्वतः बिल द्या म्हणजे देऊ देणार नाही, स्वतः खिशातले पैसे काढून घालणार, असं त्यांचे म्हणजे पद्धतच होती की बाबा त्यांना जे आता महागाईचं जे हे आहे ना ते मान्यच नसायचं, म्हणजे नसं कुठल्याही गोष्टीचं। किंवा कपडेसुद्धा बघा त्यांची, मी म्हणजे सुरुवातीपासूनचे फोटो वगैरे बघडलेच, परंतु गेले 10 वर्षात जर बघडले सफेद कपडे हा त्यांचा ड्रेस, आणि मी बघतोय असं त्यांच्या बूट तर एकच होता। म्हणजे असं आता बघा ना, मी सभापती झालो तर बाटाचा बूट, अमुक ह्याचा बूट, तमुक ह्याचा बूट असं घ्यायचा बघतो, किंवा ह्याचे कपडे म्हणजे आपण काय म्हणतो गंजी केलेली कपडी अशी वापरतो, परंतु आबासाहेबांनी कधीही अशी कपडे वापरले नाहीत। साधा त्यांचा एकच इस्त्री करणारा माणूस नेहमी त्यांच्यात ही असणारे, साधी साधी म्हणजे त्यांची विचारसरणी आणि सिम्पल वागणं, कधी असं म्हणजे ही वागायची नाहीत। तुम्ही तर त्यांचं बघडलं ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ती कधी किती दिवसाचा त्यांचा कोट असेल, किंवा ती ब्रीफकेस त्यांची, ती पूर्वीचीच ब्रीफकेस, तुम्ही घरी गेला तर खुर्च्या म्हणजे आमदार झाल्यापासूनच खुर्च्या इथे म्हणतात, खुर्चीसुद्धा बदलली नाहीत। म्हणजे त्यांची विचारसरणीच एकदम साधी होती आणि राहणी विचारसरणी म्हणजे साधीच होती, अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे। म्हणून या तालुक्यातली जनता तुम्ही बघा फॅसिस्टकडे कधी गेलेली नाही, म्हणजे साधे राहणी म्हणजे बघा तुम्ही इथलं पुढारपणसुद्धा बघा एकदम सर्वसामान्य गावात लोक गेली तर असे सहज रस्त्याने जातानासुद्धा गणपत आबाय असे म्हणायचे। म्हणजे ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा।